इंडियन स्किमर, इंडियन स्किमर, इंडियन टर्न सारखा दिसणारा हा पक्षी आपलं लक्ष वेधून घेतो तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चोचीमुळे. तांबड्या रंगाच्या या चोचीचा खालचा भाग हा साधारणपणे वरच्या भागाच्या तुलनेत दुप्पट असतो. पाण्याच्या पृष्ठभागावरून उडत असताना हा पक्षी पाण्यातील मासे वरच्यावर उचलून घेतो, म्हणून याला इंग्रजीत स्किमिंग असं म्हणतात आणि त्यावरूनच या पक्ष्याचं नाव इंडियन स्किमर असं पडलं असावं. चोचीच्या खालच्या भागातलं पाणी चिरत चिरत उडण्याच्या सवयीमुळे याला पाणचिरा असं अतिशय योग्य नाव मराठीत देण्यात आलं. या पक्ष्याच्या वरील म्हणजे पाठीकडील भाग हा काळा असतो, तर खालील म्हणजे पोटाकडचा भाग हा पांढरा असतो. डोक्यावर टोपी घातलेल्यासारखी दिसते, गळा पांढरा असतो, पाय लहान असून ते तांबड्या रंगाचे असते. याची शेपटी मध्यम आकाराची असून ती दोन भागात विभागलेली असते. पाण्यातील मासे हे मुख्य अन्न, तर इतर जलचर कीटक देखील याचं अन्न होतात. माशांच्या पकडण्याची एक वेगळी कला यांच्याकडे असते. पाणी चिरत चिरत उडत असताना पाण्यातील मासे घाबरून एका ठिकाणी जमा व्हायला लागले की मग समूहानं त्या ठिकाणी स्किमर पक्षी जमा होतात आणि वरच्या वर मासे पकडतात. याप्रमाणे त्यांचं अन्नभक्षण सुरू असतं. भल्या पहाटे किंवा सायंकाळी उशिरा स्किमर पक्षी आपलं अन्न मिळवण्याकरता पाणी चिरत उडत असतो. एका ठिकाणचं भक्ष्य संपलं किंवा कमी झालं की छोट्या छोट्या गटांनी हे पक्षी दुसरीकडे उडून जातात. नदी किंवा जलाशयांच्या काठी हे पक्षी समूहाने प्रजनन करतात. याकरता वाळूयुक्त किनारपट्टी यांना विशेष प्रिय असते. बांगलादेश, पाकिस्तान, ब्रह्मदेश यासारख्या ठिकाणच्या नदीकिनारी आणि भारतातील चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने यांचं प्रजनन चालतं. भारतीय उपखंडातील अनेक नद्यांच्या किनारी यांची समूहानं वीण चालते. मार्च ते मे हा त्यांचा प्रजननाचा काळ असून ते इथं आपल्याला गटागटांनी आढळतात. नदी किनारी असलेल्या वालुकामय प्रदेशात खड्डे करून त्यातच त्यांची अंडी घालतात आणि हीच त्यांची घरटी होय. अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या चोचीची ठेवण असलेला आणि त्यामुळे लक्षवेधी ठरलेला खगराज्यातील इंडियन स्किमर पक्षी.